त्यावेळी ज्यावेळेला निवडणुकी सुरू होते त्यावेळेला येणाऱ्यांच्या लाईनीमध्ये ते होते, ते अतिशय अग्रेसर होते की मला भाजपचं तिकीट द्या, पण तो आम्ही ते नाकारलं, त्यांना तिकीट दिलं नाही. ठीक आहे, त्यांच्या सुदैवाने ते निवडून आलेत, त्यांना गृहखातं त्यांच्या सुदैवाने मिळालं, पण दुर्दैवाने त्यांनी जे काम त्या ठिकाणी केलं, जी लाच मागितली, जे 100 कोटी रुपयाचे हप्ते बांधलेत, ते दुर्दैवानेच झालं. आधी आम्हाला खूप वाटलं की केवढा लकी माणूस आहे बा, बघा तिकडे आपण त्यांना घेतलं नाही, पुन्हा तिकडे राष्ट्रवादीत गेले, त्यांना तिकीट मिळालं, ते गृहमंत्री झाले, परंतु त्यांनी जे सगळं काम केलं, मोठं कार्य त्यांनी केलं, 100 कोटी रुपयाचे हप्तेच त्या ठिकाणी बांधलेत, त्याचा स्पष्ट खुलासा सगळ्या कागदपत्रामध्ये झालेला आहे. त्यामुळे आता कायदेशीर लढाई त्यांनी लढावी, एवढंच माझं त्यांना सांगणं. संजय शिरसाट यांनी असं म्हटलंय की भाजपच्या आता निवडणुका समोर आहे, वर्षभरात राहिलं आहे, असं 5 वर्षातून 5 वेळा निवडणुका थोडीच होतात की तुम्ही खाली उतरले म्हणून लगेच निवडणुका घ्या, असं नाही होत. मग आम्ही त्यावेळेला म्हटलं असतं की आता तुम्ही आमच्या भरोश्यावर 18 खासदार निवडून आलेत, आमच्या भरोश्यावर तुमचे 55 आमदार निवडून आलेत, त्यावेळेला आम्ही म्हटलं असताना निवडणुका घेऊन दाखवा तुम्ही घेतल्या असत्या का, त्यावेळेला तुम्ही पळून गेलात, काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, आणि आता कशाला डिंग्या मारतायत. आता वर्षभरात घोडा मैदान समोर आहे, महापालिका समोर आहे, तुम्ही मैदानामध्ये या, आणि आता आपल्या बाजूने किती लोकं आहेत, लोकमत आता काय, जनमत काय, ते आता आपल्याला दाखवा. अनिल देशमुख असे म्हटले की बीजेपीकडून मलाही प्रस्ताव होता, मी जर प्रस्ताव मान्य केला असतं तेव्हा सरकार पडली असती. कधी अनिल देशमुख? नाही, मला नाही वाटत अनिल देशमुखांना कुठला प्रस्ताव दिलेला होता. उलट, निवडणुकीच्या आधी अनिल देशमुखांनी किती वेळा आम्हाला भाजपत घ्या म्हणून सांगितलं होतं त्यांनाच विचारा, किती वेळा त्यांनी विनवण्या केल्या होत्या आम्हाला त्यांनाही तेही विचारा. आणि मला वाटतं आता ह्या झालेल्या गोष्टीवर बोलू नये, आता आपली चौकशी सुरू आहे, आता आपण बेलवर आहात, आता जशी जशी चौकशी होईल तसं आपण आपले काय पेपर असतील, आपलं काय म्हणणं असेल ते ईडी पर्यंत ठेवा. आता मी असं केलं असतं, मला असं केलं, मला तसं सांगितलं, असं अनिल देशमुखांशी तर कोणीही बोललेलो नाही. मला वाटतं मी आता आपल्याला सांगतो, कोणीही त्यांच्याशी या बाबतीमध्ये बोललं की सरकार पाडा, आणि अनिल देशमुखांची एवढी ताकद आहे का की त्यांना म्हटल्यावर ते सरकार पाडतील, हे त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. मोठा खुलासा तुम्ही केला की अनिल देशमुखांना भाजपमध्ये यायचं होतं, काय म्हणाले मला याचं काय म्हणजे, पण निश्चित 2 जागा आमच्या कमी झालेल्या आहेत. अमरावतीची जागा तर आम्हाला अपेक्षित होती, नागपूरची जागा अपेक्षित होती, आमचीच होती, त्या निश्चित आम्ही हारलेलो आहे, आम्ही ते मान्य केलेलं आहे, आणि सांगितलं की आम्ही याच्या संदर्भामध्ये का कमी पडलो, का आम्हाला अपयश आलं, या संदर्भामध्ये आम्ही निश्चित चिंतन करतो. निवडणुका लागल्यावरती गद्दारांची अवस्था बेकार होणार आहे असं वक्तव्य अजित पवारांनी, निवडणुका लागल्यावरती गद्दारांची अवस्था बेकार होणार आहे. अजितदादा, त्याची चिंता तुम्ही करू नका, कारण सकाळी सकाळी पहाटे पहाटे तुम्ही आमच्याबरोबर शपथ घेतलेली आहे, त्यामुळे आता कुणाला काय म्हणतात, तुम्हाला अधिकार आहे का तो म्हणायचा, माझा प्रश्न अजितदादांना आहे. तुम्ही आला होता ना सकाळी सकाळी, मी होतो ना तुमच्यासोबत, आपण दोघं सोबतच होतो, मी भाजपकडून 2-3 लोक होते, मी सुद्धा सोबत होतो ना तुमच्या सकाळी राज्यपालांच्या बंगल्यावर, त्यामुळे आता तुम्ही त्यांची चिंता करू नका, सगळे आम्ही सोबत आहोत. 40 लोक आमच्यावर आलेत, 50 लोक आमच्याबरोबर आले, 10 पक्ष आलेले आहेत, ते सर्व निवडून येतील, त्यांची काळजी आम्ही निश्चित घेऊ. शेवटचा प्रयत्न, मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी जाण्यासाठी पुण्याचे प्रदेशाध्यक्ष बीजेपीचे, त्यांनी मागणी केली की विमान सेवा चालू करावी पुण्यावरून, या संदर्भात मला माहिती. मागच्या दौऱ्यात पुण्यामध्ये भाजप नेत्यांचे दौरे जे वाढले ते म्हणजे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काम चांगलं चालू आहे असं शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये वाटलं. जे भाजप दौरे पुण्यामध्ये जे वाढले याचा अर्थ असा की आमच्या कार्यकर्त्यांचं असं नाही, पुण्यामध्ये निवडणुका आहेत, 2 पोटनिवडणुका त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे साहजिक आहे आमचे दौरे त्या ठिकाणी वाढणार आहेत, आमचे मंत्री जातील, आमचे नेते जातील, त्यामुळे त्याच्यामुळे तुमचं काम खूप चांगलं आहे, तर तुमचं काम कसं चांगलं झालं आहे त्या निवडणुकीमध्ये दाखवा. तुम्ही आता पिंपरी चिंचवडची जागा तुमची आहे, तुम्ही त्या ठिकाणी निवडून येऊन दाखवा, म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की आमचं काम खूप जोरात आहे म्हणून. म्हणतायत की आता आपली सगळ्यांची सटकली पाहिजे आणि कसबा निवडणुकीत आपला विजय होईल. आणि असे म्हटलं आहे की भाजपा वाढण्याचं मेन कारण हे शिवसेना आहे, शिवसेनेमुळे ग्रामीण भागात भाजपा वाढली. नाही, त्यांच्यातले ते अंतर्गत वाद आहे, ते काय त्यांनी कोणाबद्दल काय म्हणावं, नाना पटोलेंनी कुणाबद्दल काय म्हणावं, उद्धवजींनी काय बोलावं, अजितदादांनी काय म्हणावं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न त्या ठिकाणी आहे. पण आमचं त्यांना अजूनही आव्हान आहे की त्यांनी लढावं, आता पुण्याच्या 2 जागा समोर आहेत आणि निवडणुकीच्या निर्णयानंतर आपण त्या ठिकाणी बोलू. तसेच ऑर्गन डोनेशन, अवयवदान हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या राज्यात आहे आणि देशाच्या दृष्टीनेही आहे. परदेशामध्ये असं नाही आहे, ॲक्सिडेंट झाला, तो ब्रेनडेड असला पेशंट, परस्पर त्याचे जे ऑर्गन त्या ठिकाणी काढले जातात आणि ज्याला गरज आहे त्याला ते दिले जातात. दुर्दैवाने आमच्याकडे तसा कुठलाही कायदाने किंवा स्वयंइच्छेने कोणी त्या ठिकाणी तयार होत नाही, आणि आज काळाची गरज आहे. अनेक रुग्ण आज किडनीच्या प्रतीक्षेत आहेत, हार्टच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, अनेक आहेत, लिव्हरच्या प्रतीक्षेमध्ये अनेक लोक आहेत, आणि ते मिळत नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मरणाला सामोरं जावं लागतं आहे.
आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही या संदर्भामध्ये खूप मोठी जनजागृती केली होती. मोठ्या हॉस्पिटलच्या आयसीयूच्या बाहेर आम्ही आमचे लोक त्या ठिकाणी बसवलेले होते की जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना ते त्यांना सांगू शकतील, त्यांना त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल या संदर्भाने आम्ही प्रयत्न केलेले होते. पुन्हा आम्ही त्या संदर्भामध्ये आता अभियानाची सुरुवात केलेली आहे. निश्चित अवयवदानाच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जागरूकता करण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे. सीबीआयकडून जळगट प्रॅक्टिसचा तुम्ही उल्लेख केला, तर हा कायदा प्रस्तावित आहे काय सांगा? आज महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ दीक्षांत समारोह या ठिकाणी नुकताच आटोपलेला आहे. 3 वर्ष कोरोनामुळे या काळामध्ये समारोह या ठिकाणी झाला नाही आणि आज अतिशय थाटामाटामध्ये पदवीदानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या भाषणामध्ये मी कट प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये बोललो. खरं ही या क्षेत्राला लागलेली मोठी कीड आहे, मला असं पुन्हा आवर्जून या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि या संदर्भामध्ये काय करता येईल, गेल्या 5 वर्षसुद्धा मी मंत्री असताना याला खूप या विषयाला चालना दिलेली होती. या संदर्भात कायद्याकडे दृष्टीने आम्ही पुढे आलेलो होतो, परंतु मधल्या काळात पुन्हा 2.5-3 वर्ष सरकार गेलं आणि त्यामुळे हा प्रश्न तसाच प्रस्ताव प्रलंबित राहिला. पण मला वाटतं या संदर्भामध्ये निश्चित काही करण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून समाजाचा जो उपेक्षित वर्ग आहे, जो विशेष करून ग्रामीण भागातला वर्ग आहे, पण अगदी थेट मुंबईपर्यंत ही मोठी साखळीच तयार झालेली आहे की ज्यामुळे कट प्रॅक्टिसच्या संदर्भामध्ये मोठी रुग्णांची लूट या क्षेत्रामध्ये या ठिकाणी होते. खूप चांगले डॉक्टर या क्षेत्रामध्ये आहेत, खूप चांगलं कामही ते करत आहेत, पण काही लोकांमुळे मला असं वाटतं की हे क्षेत्रही बदनाम होतं आहे की काय. आणि म्हणून या संदर्भामध्ये काय कारवाई करता येईल, कसे कठोर कायदे करता येईल या संदर्भामध्ये आम्ही विचार करतो. केंद्राकडे पुन्हा तुम्ही प्रस्ताव पाठवणार किंवा याचे काय अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार? केंद्राकडे नाही, पण मला वाटतं राज्य पातळीवरसुद्धा आपण हा विषय या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की कट प्रॅक्टिसच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कडक कायदाही झाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आरोग्य विद्यापीठाचे अनेक प्रश्न खरं तर प्रलंबित आहेत स्तरावरती, त्याबाबत आपण काय नाही आहेत, पण तो आता आपण बघितलं असेल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे. आरोग्याच्या सोयी सुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, चांगल्या सेवा या ठिकाणी त्यांना मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून आमचे प्रयत्न आहेत, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आता ही संकल्पना पुढे आलेली आहे. आणि म्हणून आता पुन्हा आपण त्याही कामाला लागलो, तर 12 मेडिकल कॉलेज त्याला परवानगी आपण या ठिकाणी देतो. 5-6 ठिकाणी त्या कामांना सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून दर्जेदार त्या ठिकाणी जी शुश्रूषा आहे ती या ठिकाणी रुग्णांना मिळाली पाहिजे, चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे, ही केंद्र सरकारची भूमिका आहे. आणि तीच आम्ही या ठिकाणी त्याची अंमलबजावणी विद्यापीठातही या ठिकाणी करतो आहे. विद्यापीठाचे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सगळे मार्गी लावण्यात येतील. केंद्र सरकार या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे, राज्य सरकार या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून आमच्या कुलगुरूंना मी या ठिकाणी म्हटलं आहे की जे जे आपले प्रश्न असतील, महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते तात्काळ प्रस्ताव आमच्याकडे सादर करा. आपण दिल्लीला जाऊन जर दिल्लीच्या ठिकाणचे असतील तर त्या ठिकाणी राज्य पातळीचे तर राज्य पातळीवर आपण त्याचा तात्काळ निपटारा करू. विद्यापीठाची सध्या जी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यातले जे काही गुणवत्ता यादीतले जे उमेदवार आहेत त्याच्यापैकी काही म्हाडातल्या जे काही भरतीतले FIR दाखल उमेदवार आहेत असं पुढं आलं होतं. चौकशी समिती देखील झाली, परंतु तरी देखील गुणवत्ता यादी जी अंतिम आली त्याच्यात काही संशयित आहेत, याविषयी आपण काय? नाही, या बाबतीमध्ये मला खरं माहिती नाही, आपणच पहिल्यांदा सांगतात. निश्चित असं जर काही असेल तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. की जे चव्हाण स्पेशल PP होते त्यांचं जे रेकॉर्डिंग जे समोर आलेलं होतं पेनड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून देवेंद्रजींनी विधानसभेत ठेवलेलं, त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे अगदी खालच्या स्तरापर्यंत मला असं वाटतं. कारण ते जळगावला जाऊन त्या ठिकाणी पोहोचले आहेत, काही लोकांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवल्याचे माझे आत्ताच कानावर आलं. कालपासून त्या ठिकाणी, आज मला ही बातमी वर्तमानपत्राच्या माध्यमातूनही कळालेली आहे. आणि त्यात जे काय सोक्षमोक्ष ते त्या ठिकाणी करत आहेत, सगळ्यांच्या झाडा लढताही घेत आहेत, त्यांचे स्टेटमेंट घेत आहेत, त्यात संबंधित जे लोकांचं नाव घेतलं गेलं आहेत किंवा जे समोर रेकॉर्डिंगमध्ये दिसत आहेत ते मला वाटतं लवकरच या संदर्भातली स्पष्टता पुढे येईल आणि जे गुन्हेगार आहेत की ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान केलं आहे की हिंमत असं